श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, साधू वासवानी मिशन पुणे, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी जयपूर फूट बसविण्याचा कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उपाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या शिबिराचे आयोजन पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी मोफत कृत्रिम हात व पाय अर्थात जयपूर फूट संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ऑगस्ट महिन्यात शिबिर झाले होते. या शिबिरात हात पाय नसलेल्या दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून त्या अनुषंगाने कृत्रिम हात पायासाठी मापे घेतली होती. अशा व्यक्तींना हे कृत्रिम अवयव रविवारी बसविण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुण शेठ भगत, माजी नगरसेवक अरुण कुमार भगत, सांस्कृतिक सेलचे जिल्हा अध्यक्ष अभिषेक पटवर्धन, साधू वासवानी मिशन प्रतिनिधी सलीम जयंत, रोझेट जयपूर फूड नितीन जाधव, साधू वासवानी मिशन प्रतिनिधी सुशील ढगे, रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन कोऑर्डिनेटर सचिन जाधव, श्याम फुंडे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. सगळ्यात आधी मी पुन्हा एकदा साधू वासवानी मिशनचं मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला या ठिकाणी आम्हाला आपली सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास असा नारा दिला आणि हा सबका साथ सबका विकास नारा देत असताना या समाजामधल्या प्रत्येकाला जगण्याचा सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे हे पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी सांगितलं आणि त्या प्रत्येक माणसासाठी काम करणं हे आमचं कर्तव्य आहे हे मोदीजींनी देशातल्या सगळ्या नागरिकांना आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगितलं आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला काहीतरी देतोय ही भावना नाही आहे तर आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचण्याची संधी मिळते आहे त्याबद्दल आम्ही या ठिकाणी साधू वासवानी मिशनचं फिनोलेक्स केबलचं मनापासून आभार व्यक्त करतो. या 4 ऑगस्टच्या दिवशी वेगवेगळ्या रोगांचं निदान शिबिर आपण आयोजित केलेलं होतं ज्यांच्यामध्ये या ठिकाणी दुर्दैवानं अपंगत्व आलेलं आहे त्याचं दाखला सर्टिफिकेट घेण्याचा शिबिरसुद्धा आपण त्यावेळी दिवशी आयोजित केलेलं होतं. पण मुळामध्ये आपण ज्या वेळेला परमेश्वराच्या या ठिकाणी म्हणूया कृपेने चाललेल्या या दुनियेमध्ये कुठेतरी एखादा अपघात घडला आणि त्या अपघातामध्ये जर आपल्याला कुठल्याही पद्धतीचं अपंगत्व आलेलं आहे तर ते अपंगत्व न समजता आपल्याला अपंग असं न संबोधता आपल्याला दिव्यांग म्हटलं पाहिजे असा आग्रह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरला आणि त्यातून दिव्यांगांसाठीचं धोरण बनायला सुरुवात झाली. अनेक शासकीय इमारती आपण पाहतो त्या शासकीय इमारतीमध्ये पूर्वी या ठिकाणी जर आपल्याला जायचं असलं तर जाण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीच्या व्यवस्था यांचा विचार कधीच कोणी केलेला नव्हता पण अलीकडच्या काळामध्ये मतदान केंद्रसुद्धा शक्यतो ग्राउंड फ्लोअरला आली पाहिजे यापासून ते प्रत्येक सरकारी इमारतीमध्ये दिव्यांगांना चढण्यासाठी सुविधा असल्या पाहिजेत याच्यासाठी नियोजन केलं गेलं जायला सुरुवात झाली. अनेक शाळांमध्ये आपण पाहतोय शाळांमध्ये दिव्यांगांसाठी वेगळ्या अशा पद्धतीच्या टॉयलेटची व्यवस्था ही करायला सुरुवात झालेली हे आपण सारी मंडळी पाहतोय आणि वेगवेगळ्या पद्धतीनं देशामधल्या वेगवेगळ्या ठिकाणी अशा अनेक ठिकाणी वेगवेगळे सेंटर्स उभारले गेले की ज्याच्या माध्यमातून आपल्याला समाजामध्ये मानानं आणि सन्मानानं जगता येईल याच्यासाठी सुद्धा आज मोठ्या प्रमाणावरती केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या पातळीवरती प्रयत्न होताना हे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणूनच आज ज्या वेळेला साधू वासवानी मिशन सारख्या संस्था गेल्या अनेक वर्षांपासून हे काम समाजामध्ये करत आहेत आपल्याला समाजामध्ये सन्मानानं राहण्याच्यासाठी पुढाकार घेत आहेत मला असं वाटतं की त्यांचं मानावं आभार थोडे आहेत. या देशामध्ये
प्रत्येकाला समाजानं सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. मोदीजींनी तर जसं ऑलिम्पिक होतं तसं पॅराऑलिम्पिक्स होतं. आपण पाहिलं आता ऑलिम्पिक झालं त्यानंतर पॅराऑलिम्पिक झालं. त्या ऑलिम्पिकमध्ये जाणाऱ्या खेळाडूंना मोदीजी भेटले, आल्यावरती भेटले. पॅराऑलिम्पिक्समध्ये जाणाऱ्या खेळाडूंना मोदीजी भेटतात, आल्यावरती भेटतात, त्यांचा सन्मान करतात. आणि त्या अर्थानं आपण समाजामध्ये कुठे कमी नाही ही भावना आपल्या मनामध्ये दृढ व्हावी याच्यासाठी ते सातत्यानं काम करत असतात. मला वाटतं की या दृष्टिकोनातून केवळ केंद्र सरकारनं काम करून चालणार नाही, राज्य सरकारनं काम करून चालणार नाही. आमच्यासारख्या संस्थांनी सुद्धा याच्यामध्ये आपल्यासोबत आलं पाहिजे. साधू वासवानी मिशननं आम्हाला ही संधी या निमित्तानं दिलेली आहे. पण जसं आज या ठिकाणी खंत सन्माननीय डगेजींनी व्यक्त केली की या शिबिराला तुलनेनं कमी प्रतिसाद मिळाला आहे. मला असं वाटतं की पुढच्या वर्षी याचं योग्य नियोजन करू आणि डॉक्टर अरुण भगतजी याचं आपण वेगळंच शिबिर घेऊ. म्हणजे रेग्युलर आरोग्य शिबिर आपण ठरवलंय की येणाऱ्या कालावधीमध्ये ते आपण ऑक्टोबरमध्ये घ्यावं, पण म्हणजे 2 ऑक्टोबरच्या जवळपास घ्यावं, पण हे शिबिर आपण ऑगस्टमध्ये घेऊ, त्याची वेगळी प्रसिद्धी करू, रायगड जिल्ह्यात सर्वत्र प्रसिद्धी करू, जेणेकरून सगळ्यांना हा मेसेज मिळू शकेल. त्या माध्यमातून या शिबिराचा लाभ आमच्या जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त लोकांना होईल. किंवा साधू वासवानी मिशनची टीम पुण्यावरून अन्य सगळे कार्यक्रम बाजूला टाकून डॉक्टर जाधवजी जेव्हा येतात तेव्हा आमचं सुद्धा हे कर्तव्य आहे की तुम्हाला योग्य पद्धतीनं ह्याच्यामध्ये व्यवस्था आम्ही निर्माण करून दिल्या पाहिजे. येणाऱ्या कालावधीमध्ये लगेच याची आपण काळजी घेऊ आणि हे शिबिर अधिकाधिक चांगलं होईल, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल याच्यासाठी निश्चितपणानं आम्ही सारी मंडळी मिळून काम करत राहू. या रायगड जिल्ह्याचे माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आपापल्या परीनं समाजाला आपल्या सेवा द्यायचा प्रयत्न करत आहे. कधी शैक्षणिक असेल, कधी सांस्कृतिक असेल, कधी आध्यात्मिक असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं आरोग्यापासून सगळ्या पद्धतीच्या सुविधा देण्यासाठी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ काम करत आहे. आज तुमच्या येण्यानं मंडळाला, साधू वासवानी मिशनला, आम्हा सर्वांनाच तुमचे आशीर्वाद मिळतील, तुमच्या शुभेच्छा मिळतील अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला आलेली एक अडचण दूर करण्यासाठी साधू वासवानी मिशनच्या माध्यमातून आम्हाला रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाला काहीतरी करता आलं याचा आम्हाला मनापासून समाधान आहे. सामाजिक विकास मंडळ आणि साधू वासवानी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण कृत्रिम हात आणि पाय याचं मोजमापाचं आपण शिबिर घेतलं होतं. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय जी प्रशांत दादा ठाकूर साहेब, तसेच मंचावर उपस्थित जाधव साहेब, मिलिंद जाधव साहेब, भगत साहेब, आम्हाला पनवेलला कॅम्प करायचं म्हटलं की आम्ही लगेच हो म्हणत असतो. जाधव साहेबांचा आम्हाला फोन येतो की आपल्याला साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपल्याला असा असा कार्यक्रम करायचा आहे, तर आम्ही कुठलंही हे न करता पहिलं म्हणत असतो की कधी करायचं आणि केव्हा यायचं. पनवेलला यायचं म्हटलं की आम्हाला अतिशय आनंद होतो की आम्हाला असं वाटतं की आम्ही आमच्या घरच्या मंडळीकडे चाललो आहे. मला आम्हाला एक सांगायचं आहे की फक्त आम्हाला थोडंसं असं एक खंत आहे की आपण इथून मागे जेव्हा शिबिर घेतले थोडेसे त्यावेळेस आपल्याला अतिशय लाभार्थी जास्त प्रमाणात लाभार्थी असायचे. मे बी थोडंसं आपल्याला कालावधी कमी मिळाला असं पब्लिसिटी करायला त्याच्यामुळे थोडंसं लोकांपर्यंत पोहोचता आलं नाही, पण त्याच त्यात आपण साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जवळजवळ 70 ते 75 लोकांचा आपण मोजमाप घेतलंय आणि आज आपण त्यांचा वाटपाचा कार्यक्रम आपण इथे ठेवलेला आहे. आज त्यांना एक छोटंसं साधू वासवानी मिशन आणि रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ यांच्या वतीने एक छोटंसं गिफ्ट देखील सर्व लाभार्थ्यांना देणार आहोत. विशेष करून कोळी साहेबांचे आणि सचिन जाधव साहेबांचे आणि सर्वांचे मी खरोखर मनापासून आभार मानतो. साधू वासवानीच्या वतीने त्यांचे मी खूप खूप आभारी आहे की आम्हाला इकडे येऊन जी काम करायची जी संधी त्यांनी मिळवून दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि भविष्यात आम्ही त्यांच्यासोबत असेच आरोग्याचं शिबिर असेल, कृत्रिम हात पाय असेल, अशा अनेक शिबिर आणि वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी काम करत राहू. पुन्हा एकदा साधू वासवानीच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो. हा एवढा कॅम्प आयोजित केलेला आहे सन्मान्य साधू वासवानी मिशन आणि सामाजिक संस्था यांच्या वतीने. मी लहान असल्यापासून सन्माननीय रामशेठ ठाकूर यांचं नाव एक दानशूर व्यक्ती म्हणून ऐकत आलेलो आहे आणि त्यांनी असं काम केलेलं आहे. आपण पाहिलं
रायगड जिल्ह्यामध्ये अनेक आमदार आहेत, अनेक खासदार आहेत, परंतु या 10-12 वर्ष मी बघतोय असा एकाही आमदाराने किंवा असा एकाही खासदाराने अशा प्रकारचा अपंगता किंवा अवयव देण्याचं कार्य केलं नाही हे मात्र मी नक्की सांगतो. त्याची माझी ओळख नाहीच आहे, पण त्यांच्यामध्ये एक प्रेम वेगळं आहे. एकदा भेटलो होतं आम्ही एकदा, आणि असं हे सामाजिक कार्य अनेक साधू वासवांसारखी संस्था मिशन आहे, पण त्यांच्या पण पोचण्याचं कार्य मात्र कुठलाही नेता किंवा कार्यकर्ता करत नाही आहे. कुठले करतात? जिथे आपला प्रचार होईल, जिथे आपला विकास होईल, जिथे आपला फायदा होईल त्या ठिकाणी. परंतु निर्मळांचा दुर्मळांची सेवा करणं हे अत्यंत कठीण काम असतं. ॲक्च्युअल हे आपल्या अवयव मिळतात हे प्रत्यक्ष आपल्याला हे आपल्या आयुष्याला उपयोगी पडणार आहे. अनेकांकडे पैसे असतात, अनेक अडचणी असतात, पण तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आपल्याला असतो. आणि असा उदात्त कार्य आमदार प्रशांत ठाकूर याच्यावर होतोय. मानव सेवा ही अत्यंत महत्त्वाची आहे. कधी कधी असे असते की काही काही प्रदर्शन करतात. आजचा बघा, त्यांनी आपल्या काल बरोबर त्यांना 9:30 टाइम दिला होता. करेक्ट आहे, मला 9:30 वाजता बिचारे आले. एखादा काय म्हणजे काय करतो, येतो सर्गलत मिळतो आणि मला बघावं असं भावना असते, पण त्यांनी बघितलं नाही माणसाने काय करताय त्यांनी पाळलेलं आहे. आणि अशा या महान नेत्याला मी सर्वांच्या वतीने एक दुवा देऊ इच्छितो की असा नेता हा पुन्हा पुन्हा आपल्या समाजाला हवं, आणि असा आमदार असा मंत्री पुन्हा पुन्हा आपल्या रायगडला हवं. आणि मी सर्वांच्या वतीने की हा आमदार आमचा आमदार मी कुठं राजकारण करत नाही, हा आमदार पुन्हा पुन्हा यायला पाहिजे आणि अशीच सेवा यांच्याकडून घडावी. हा जन्म आपल्याला लागलेला आहे, हा सेवा करण्यात लागलेला आहे असं किती आमदारांना माहिती आहे हे मला माहीत नाही. परंतु हे कदाच नाही, यांचा वंश हा पूर्वीपासून दानधर्म करत आलेला आहे. अनेक सामाजिक संस्था स्थापन केलेले आहेत, अनेक प्रकारचे ॲड दिलेले आहेत. या सर्वांना साधू वासवाने आणि या जयपूरच्या कॅम्पला आणि विनोद केबल लिमिटला आणि सर्वांना मी धन्यवाद देतो. आणि तुमच्या वतीने 2 शब्द बोलण्याचा मला संधी दिली त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.